अक्षता सोहळा पाहण्यासाठी अलोट अशी गर्दी झाली होती. एकतेचं प्रतीक असलेल्या या सोहळ्यात सर्वपक्षीय नेते मंडळींची मांदी आई होती. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सिद्धेश्वर महायात्रेतील अक्षता सोहळा अनुभवण्यासाठी महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटकच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यात लहान मुलांपासून वृद्धांचाही समावेश होता. अनेक भाविक अक्षता सोहळा पार पाडल्याशिवाय उपवास सोडत नाहीत. नंदीध्वज मार्गावर ठिकठिकाणी भाविक थांबून पूजा करतात, त्यामुळे दरवर्षी अक्षता सोहळ्याला उशीर होत होता. यावर उपाय म्हणून मानकऱ्यांनी निर्णय घेऊन वेळेत अक्षता सोहळा पार पाडण्याचा निर्णय घेतला आणि ते आज अंमलातही आणला. शिवयोगी सिद्धारामेश्वरांच्या यात्रेतील नंदीध्वजाचा अक्षता सोहळा आज दुपारी 12:40 लाखो भाविकांच्या साक्षीनं मंदिरानजदीकच्या संमतीकट्ट्यावर पार पडला. बोला बोला एकदा भक्तलिंग, हर बोला हर, सिद्धेश्वर महाराज की जय, असा जयघोष करीत टाळ्यांच्या कडकडाटात हा सोहळा पार पडल्यानंतर सातही नंदीध्वज 68 लिंगांना भेट देण्यासाठी मार्गस्थ झाले. सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ संपावा यासाठी सिद्धारामेश्वर चरणी प्रार्थना केल्याची माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाचा प्रश्न तरी सिद्धारामेश्वरांनी आशीर्वाद दिलाय की जो प्रश्न राहणार नाही, पण या वर्षीच्या या जी परिस्थिती आहे ती पुढच्या वर्षी पुन्हा एकदा येऊन लाखोच्या संख्येने कालपासून भाविक या यात्रे सुरुवात काल सुरू झालं, त्यांना भेट झालं. काल आज अक्षता सोहळा आहे, आज अक्षतेच्या दर्शन घेणार आहे त्या नागरिकां या काट्याच्या मिरवणुकीने. पण या वर्षी त्या असं जी दुष्काळची छान असताना आहे या लाखो या कालच्या पासून या सिद्धांना यावेळी आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि महापौर शोभा बनशेट्टी यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. श्री सिद्धारामेश्वरचा अक्षता सोहळा कार्यक्रम आहे. दरवर्षी आम्ही या कार्यक्रमात उपस्थित असतो. सोलापूरच्या नगरीमध्ये, सिद्धेश्वरच्या पावा नगरीमध्ये बाहेरचे जे जे लोक आहेत या सिद्धेश्वर नगरीमध्ये आलेले आहेत, सगळ्यांचं इथं भरं झालेलं चांगलं झालेलं आहे असं सिद्धेश्वर महाराजांचं कृपादृष्ट आहे. या शहरात म्हणजे जेवढे सर्व जाती धर्माचे म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटी म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही असं सर्व जाती धर्माचे लोक सर्व सिद्धरामेश्वरचे असीम भक्त आहेत. त्यांच्या पावन आशीर्वादामुळे इथं कुठलंही आजपर्यंत कुठलं संकट आलं नाही, भूकंप नाही, महापूर नाही, असं नैसर्गिक आपत्ती कुठलंही सिद्धरामेश्वरच्या कृपाशी आजपर्यंत आलं नाही असं हे सिद्धरामेश्वरची महिमा आहे. आज त्यांच्या इथं अक्षता सोहळ्याच्या निमित्ताने लोक भाविक इथे येऊन रस्ते घेऊन पावन होतात, पवित्र होतात. अक्षता सोहळ्यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार शरद बनसोडे, अमर साबळे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, महापालिका आयुक्त डॉ अविनाश ढाकणे, सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार दिलीप माने, महापालिका सभागृह नेते संजय कोळी, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, बसपा गटनेते आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादी गटनेते किसन जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी, युवा मोर्चा अध्यक्ष वृषाली चालुक्य, महानगरपालिकेचे सर्व पक्षाचे नगरसेवक, नगरसेविका, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.